या मालिकेचे पूर्ण एपिसोड्स पाहण्यासाठी Z5 ऍप डाउनलोड करा. तुम्ही कशी दिसते ही साडी? खायची पण साडी तुझ्यावर उठून दिसत रूपच तसा. पण जुनी आहे, नवीन मागवते. पण खाय जाऊ चो बेथा ते मी डोहा. काय झाला? काय नाही, म्हणजे आमंत्रण आलं होतं तुमच्या घरातून, तुमच्या सुनेच्या डोहा जेवणाचं. पण आता मी नाही येणार. किती आ? तुम्हीच म्हणालेलात ना माझ्या घरात पाऊल ठेवायचं नाही म्हणून. बोललो असेल रागात. अण्णा नायकांचा राग मला माहित नाही का? तुझ्यावर कसलो राग आणि कसला काय? तू आण बघितला की सगळा राग गळून पडत. पण माझ्या मनाला लागलं ना. मी शब्द माग घेते. काय करू सांग, म्हणजे तुका बरा वाटत. मी सांगितलेलं करा. बोलून तर बघ. तुमच्या सुनेचं डोहाळ जेवण इथे आमच्या घरात होणार. राहू द्या, तुमच्या बायकोला तुम्ही काय उत्तर देणार? गावातले पण प्रश्न विचारतील की नायकांच्या सुनेचं डोहा जेवण पाटणकरांच्या घरात कस. राहू द्या. दुसरा काही असत तर? दुसरं मी येईन तुमच्याकडे डोहा जेवणाला. पण जेव्हा मी तुमच्या दारात येईन तेव्हा तुम्ही माझा हात धरून मला घरात घेऊन जायचं. आणि असं जर तुम्ही नाही केलं तर तुम्ही इथे आमच्या घरात पाऊल ठेवायचं नाही. गो वच्ची बघ कसा बसलेला हा. दिसती तोंडाची बडबड सुरू असायची, आता बघ काय झाला. दुश्मनाची पण अशी हालत होऊ दे नको गे बाय. पण हे कर्मा बाकी काय नाही. वय तर बघलास घर याकच, पण हैसरली काय दशा आणि थैसरली काय. हैसरला पोर गेला आणि थैसर येणारा, सगळी कर्माची फळा. काय गो काय बोलतास, कोणाची कर्मा? काय नाही गे बाई, तुका काय बोलत नाही. माझे कान फुटलेले नाहीत, सगळं ऐकू घेता माका. गेलो माझ पोर, कोणी संपवले नाही ते का बोला ना. गो उगाच या वाटे निलो, चला जाऊया. जावा, मी नाही इले आडवा तुमच्या वाटेवर, तुम्ही चिलास. जावा जावा वाड्यावर, त्या अन्नाच्या सुनेक डोक्यावर घेऊन नाचवा. हा डोळा जेवण करतात ना, अरे मी पण घातलं असतोय, पण माझ्या झिलक संपवली आणि ना, आणि आता डोळा जेवण घालतात. अरे कुत्र्या मांजरांचं पण वंश वाढतात, त्यांका पण पोऱ्या होतात, त्यात काही नवला काय? हा तू असं केलंस तर आमचा म्हाताऱ्यांचा कसा वाईट. घबराव गो बाय घबराव, कोण काय बोलत त्याच्याकडे लक्ष नको देऊ गो. आम्ही आव ना, आम्ही नाही तुका अंतर देणार.